IoT, so you have heard about the IoT of multi for multiple of times. तुम्ही ऐकलं असेल IoT 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 लोक म्हणतात बाहेर मार्केटमध्ये IoT ला फार डिमांड आहे किंवा IoT सेक्टरमध्ये खूप सारे जॉब्स अवेलेबल आहे. नाउ व्हॉट इज दॅट IoT? यू शुड बी क्लिअर विथ द कन्सेप्ट ऑफ IoT. दिस इज व्हॉट इज द मोटिव ऑफ दिस चॅप्टर. यू डोंट नीड टू राईट प्रोग्राम रिलेटेड टू द IoT और यू डोंट नीड टू ॲक्च्युअली इम्प्लिमेंट द हार्डवेअर. नो, व्हॉट इज द मेन थिंग यू नीड इन दिस? इट इज द गेटिंग क्लिअर विथ द कन्सेप्ट. ओके, IoT म्हणजे काय हे तुमच्या डोक्यामध्ये आधी पूर्ण घुसलं पाहिजे. दिस इज व्हॉट इज द मोटिव ऑफ दिस चॅप्टर. आणि IoTची सुरुवात कोणी केली? दिस रेजा राजी. ओके, इट ही वॉज अन इंटरनेट वेटरन अँड अ स्पॉन्सर्ड एक्झिक्युटिव्ह डेव्हलपिंग अ सेन्सर बेस्ड सिस्टीम फॉर IoT. सो बेसिकली ही वॉज डुईंग ऑल दिस थिंग्स अँड ही स्टार्टेड थिंग्स रिलेटेड टू द IoT. ओके, सो द इंट्रोडक्शन टू IoT. नाउ व्हॉट इज IoT? द लॉन्ग फॉर्म, दॅट लॉन्ग फॉर्म ऑफ IoT इज इंटरनेट ऑफ थिंग्स. ओके, सो वॉट एवर एव्हरीबडी इज अवेअर ऑफ द थिंग ऑर द टर्म रिलेटेड टू द इंटरनेट. इंटरनेट सगळ्यांना माहिती आहे. इंटरनेट म्हणजे काय? इट इज अ नेटवर्क कनेक्टिव्हिटी. करेक्ट. सो द नेटवर्क कनेक्टिव्हिटी विच इज कनेक्टिंग डिफरंट थिंग्स इज कॉल्ड एज अ इंटरनेट ऑफ थिंग्स. ओके, सो प्रिव्हियसली काय होतं की विथ द हेल्प ऑफ IoT और विथ द हेल्प ऑफ इंटरनेट वी सपोज देर इज अ पर्सन हु इज सिटिंग इन अमेरिका अँड देर इज अ पर्सन हु इज सिटिंग इन इंडिया. ठीक आहे, दीज टू पीपल कॅन कम्युनिकेट विथ इच अदर विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. करेक्ट. दे कॅन लाईक मेक अ व्हिडिओ कॉल ऑर मे बी ते नॉर्मल व्हॉइस कॉल करू शकत होते किंवा मग स्काईप. सो दे हॅव मल्टिपल ऑप्शन्स. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट दोन लोक एकमेकांशी कम्युनिकेट करू शकत होते. राईट. अँड दॅट वॉज द टाईम वेन इट वॉज कॉल्ड एज अ इंटरनेट ऑफ ह्युमन्स. करेक्ट. वाय? बिकॉज इंटरनेट ऑफ ह्युमन्स. वॉट डज इट मीन? विथ द हेल्प ऑफ इंटरनेट वी आर कनेक्टिंग ह्युमन बीइंग्स. करेक्ट. सो दिस इज व्हॉट इज द बेसिक स्टार्टिंग ऑफ युअर IoT. IoT सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती या पॉईंटपासून, इंटरनेट ऑफ ह्युमन्स. सो विथ द हेल्प ऑफ इंटरनेट वी वर कनेक्टिंग द डिफरंट ह्युमन्स. दोन वेगळ्या वेगळ्या लोकेशनच्या लोकांना आपण कम्युनिकेट करू शकत होतो. पण आफ्टर दॅट देअर वॉज अ इव्होल्युशन. आणि माणसांसोबतच काही गोष्टी एकमेकांना कनेक्ट करायचा का? म्हणजे सपोज माझा मोबाईल फोन असेल तर मोबाईल फोन माझ्या लॅपटॉपला कनेक्ट करायचा, मोबाईल फोन माझ्या घराला कनेक्ट करायचा. सो कनेक्टिंग टू थिंग्स टू इच अदर, दोन गोष्टी एकमेकांना कनेक्ट करायच्या, अँड दॅट इज इंटरनेट ऑफ थिंग्स. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट वी आर कनेक्टिंग टू थिंग्स. राईट. व्हॉट इज IoT? कनेक्शन ऑर लाईक कम्युनिकेशन बिटवीन टू थिंग्स. प्रिव्हियसली इट वॉज कनेक्शन ऑर कम्युनिकेशन बिटवीन टू पीपल्स किंवा टू ह्युमन बीइंग्स. राईट. बट nowadays द इव्होल्युशन took प्लेस अँड इट इज कनेक्टिंग टू डिफरंट थिंग्स. माझा मोबाईल आणि माझी कार हे दोघं एकमेकांना कनेक्टेड आहेत. वाय? हाव? विथ द हेल्प ऑफ IoT. करेक्ट. कनेक्टिंग टू थिंग्स, दोन गोष्टी एकमेकांना कनेक्टेड आहेत. दॅट इज IoT. यू गेटिंग द पॉइंट? हा. तर हा पहिला प्रश्न पडतो की हे IoT का आलं, काय याचं इन्व्हेन्शन झालं किंवा हे आल्यामुळे काय फायदे झाले आपल्याला. करेक्ट. सो आय टेल यू, इन ऑलमोस्ट एव्हरी सेक्टर ऑफ वर्ल्ड, जगातल्या तुम्ही कोणत्याही सेक्टरमध्ये जा, तिथे तुम्हाला IoT युजफुल आहे. हाव? आय विल एक्सप्लेन 2-3 एक्झाम्पल टू यू गाईज, अँड बाकीचे तुम्हाला मी रेफरन्स देईल. यू कॅन जस्ट गो अँड सर्च फॉर दॅट. मेडिकल असेल, ॲग्रिकल्चरल असेल, कन्स्ट्रक्शन असेल, किंवा फार्मास्युटिकल असेल, एज्युकेशनल असेल, यू कॅन टेक एनी सेक्टर अँड आय विल टेल यू हाव IoT इज गोईंग टू प्ले इम्पॉर्टंट रोल इन दॅट सेक्टर. Right. So the thing is that in case of each and every sector, there will be a implementation of IoT, which will result a very useful and very easy way of doing the things. म्हणजे गोष्टी सोप्या आणि सिंपल करण्याचं काम हे IoT करत आहे. आणि कोणत्या सेक्टर मध्ये? ऑलमोस्ट इन एव्हरी सेक्टर. ओके, सो आय विल टेल यू द बेसिक एक्झाम्पल ऑफ मेडिकल सेक्टर. ठीक आहे, मेडिकल सेक्टरमध्ये IoT कसा यूज होतो आणि विथ द हेल्प ऑफ IoT आपण काय करू शकतो इन मेडिकल सेक्टर, आय विल टेल यू दॅट. सो फॉर दॅट यू नीड टू इमॅजिन टू थिंग्स. ओके, दिस इज सपोज अ सिटी एरिया अँड दिस इज अ रुरल एरिया. ओके, इन सिटी एरिया, सिटीमध्ये लोकांना IoT बद्दल बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन, दॅट इज वाय पीपल आर अवेअर ऑफ IoT अँड दे आर युझिंग IoTs. ठीक आहे, सो द दोन सिनारिओ तुम्हाला इमॅजिन करायचे ते सिटी आणि रुरल एरियामधले. इन सिटी सपोज देर इज अ पेशंट, एक नॉर्मल पेशंट आहे, हार्ट पेशंट. ठीक आहे, अँड ही वॉज लाईक स्लीपिंग ॅट हिज होम अँड सडनली रात्री 2 वाजता 2 o'clock or 3 o'clock देर इज अ लाईक ही स्टार्टेड पेन इन हिज चेस्ट. त्याला त्याच्या छातीमध्ये त्रास व्हायला लागला. ॲज ही इज अ हार्ट पेशंट, त्याला छातीमध्ये त्रास व्हायला लागला. सो व्हॉट इज द रोल ऑफ IoT ओवर देअर? नाव आय टेल यू.
व्हेनेवर द पेशंट्स असे सिरियस आजार असलेले पेशंट असतात ना, त्या पेशंटच्या हातामध्ये एक बँड बांधलेला असतो. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव सीन, बट देर इज अ बँड विच इज टाईड इन अ पेशंट्स हँड. अँड वॉट इज द रोल ऑफ दॅट बँड? दॅट बँड विल कंटिन्युअसली मॉनिटर द हेल्थ ऑफ पेशंट. ओके, नाव हियर वी आर टॉकिंग अबाउट द हार्ट पेशंट. दॅट बँड विल मॉनिटर द सिच्युएशन ऑर द कंडिशन ऑर द रिएक्शन किंवा वर्किंग ऑफ हार्ट. हार्टचं प्रॉपर वर्किंग चालू आहे की नाही हे कंटिन्युअसली तो बँड ऑब्झर्व करणार आहे, मॉनिटर करणार आहे. करेक्ट. नाव आता सपोज रात्री त्या पेशंटला जे चेस्ट पेन सुरू झालं आहे, बिकॉज ऑफ दॅट त्या हार्टचं वर्किंग डिस्टर्ब होणार आहे, म्हणजे नॉर्मल रेग्युलर राहणार नाही. हा त्या बँड विल डिटेक्ट दॅट चेंज. बँडला कळणार आहे की काहीतरी गडबड आहे. करेक्ट. नाव नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? इन बँड देर इज अ GPS सिस्टम इन्स्टॉल. बँडमध्ये एक GPS सिस्टम असते. विथ द हेल्प ऑफ दॅट GPS सिस्टम द लोकेशन ऑफ पेशंट इज शेअर्ड विथ द नियरेस्ट हॉस्पिटल. त्या पेशंटच्या आजूबाजूला जे काही नियरेस्ट हॉस्पिटल असेल, म्हणजे सपोज पेशंटच्या घरापासून 1 किलोमीटरवर एक हॉस्पिटल आहे, 3 किलोमीटरला एक आहे, 10 किलोमीटरला एक आहे, विच वन इज द नियरेस्ट? द हॉस्पिटल विच इज ॲट 1 किलोमीटर, राईट? सो दॅट हॉस्पिटल विल गेट इन्फॉर्मेशन अबाउट दिस पेशंट, वॉट एवर इज द रेकॉर्ड. त्याचं आधीचे रेकॉर्डिंग काय होते हार्टचे, किंवा नंतर मग त्याच्यामध्ये काय चेंज झाला, हा सगळा डेटा त्या डॉक्टरसोबत किंवा त्या हॉस्पिटलसोबत शेअर केला जातो. करेक्ट. नेक्स्ट टू दॅट वॉट हॅपन्स? डॉक्टरला लगेच इमिजिएट कळतं की इथे इथे या पेशंटला या रूम नंबरमध्ये प्रॉब्लेम आहे. सो डॉक्टर विल सेंड अन ॲम्ब्युलन्स टू द हाऊस ऑफ दॅट पेशंट अँड दॅट ॲम्ब्युलन्स विल टेक दॅट पेशंट टू द हॉस्पिटल. करेक्ट. नाव वॉट विल हॅपन? ॲज द डॉक्टर इज अवेअर ऑफ वॉट इज हॅपनिंग विथ द पेशंट्स हेल्थ, ही जस्ट जोपर्यंत पेशंट तुमचा घरून हॉस्पिटलला पोहोचत नाही आहे तोपर्यंत डॉक्टर सगळ्या गोष्टी तयार करून ठेवणार आहे. मग मे बी तुमचं ते ऑपरेशन थिएटरमधल्या सगळ्या गोष्टी असतील, किंवा नर्स असेल, किंवा मग औषध असेल, इंजेक्शन असेल, वॉट एव्हर इट इज, जे काही रिक्वायर्ड असणार आहे सगळ्या गोष्टी डॉक्टर प्रिपेअर करून ठेवणार आहे. ॲज सून ॲज द पेशंट रिचेस टू द हॉस्पिटल ही स्टार्ट डुईंग हिज प्रोसिजर, जे काय असेल रिक्वायरमेंट, त्यांना ऑपरेशन करायचं असेल किंवा मग नॉर्मल इंजेक्शन देऊन ट्रीट करायचं असेल किंवा वॉट एव्हर इट इज, डॉक्टर will be ready with his equipments when the patient reaches to the hospital, right? So that what will happen, the time which we are going to consume in between, म्हणजे पेशंट जाणार, मग डॉक्टर त्याला चेक करणार, मग हे तो ठरवणार की याला काय ट्रीटमेंट द्यायची, हा जो काही मधला टाइम पिरियड, दॅट टाइम पिरियड विल गेट सेफ, राईट? अँड बिकॉज ऑफ दॅट वॉट विल हॅपन? द लाईफ ऑफ दॅट पेशंट विल गेट सेफ. करेक्ट. यू गेटिंग द पॉइंट वॉट हॅपन्स विथ द हेल्प ऑफ IoT? You getting the thing? काय सांगितलंय मी आता? Yes, ma'am. Yeah. Yes, ma'am. On the other hand, what we have to study, दुसऱ्या बाजूला काय होणार आहे की एक रुरल एरियामध्ये एक पेशंट आहे अँड द पीपल इन द रुरल एरिया आर नॉट अवेअर ऑफ IoT, त्यांना IoT बद्दल काही माहित नाही, काही नाही. द सिनारिओ इज अगेन सेम. देर इज ऑल्सो अ पेशंट हू इज लाईक देर इज ऑल्सो अ मॅन हू इज अ हार्ट पेशंट. हार्ट पेशंट असलेला एक माणूस आहे, त्या माणसाला रात्री ऑल ऑफ अ सडन पेन चालू झालं चेस्टमध्ये. सो दॅट काय करणार तो माणूस? फर्स्ट ऑफ ऑल ही विल जस्ट वेक अप ऑल द पीपल्स इन द फॅमिली. फॅमिलीमधल्या सगळ्या लोकांना उठवेल आणि सांगेल की मला त्रास होतोय. ऑल राईट. नेक्स्ट टू दॅट फॅमिली मेंबर्स विल काय करतील? ते त्यांना विचारतील परत तुला काय होतंय किंवा कसं होतंय. दे विल एक्झामाइन ऑन देअर प्रायमरी लेवल. आफ्टर दॅट दे विल अरेंज अ व्हेइकल. व्हेकल रात्रीचे 2-3 वाजता व्हेकल अरेंज करणं इज नॉट इझी थिंग. करेक्ट. सो दॅट विल कन्झ्युम अ टाइम इन बिटवीन. करेक्ट. नेक्स्ट टू दॅट जेव्हा व्हेकल अरेंज होईल किंवा ॲम्ब्युलन्स येईल तेव्हा त्यांना विचार करावा लागेल की आपल्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे पेशंटला. करेक्ट. त्यांनी डिसाईड करून हॉस्पिटलपर्यंत जाईपर्यंत वेळ कन्झ्युम होणार आहे. अगेन जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचतो डॉक्टर नीड्स टू चेक दॅट पेशंट फर्स्ट. डॉक्टरला चेक करावं लागणार आहे की या पेशंटला नेमका काय त्रास होतोय. सो डॉक्टर विल चेक दॅट पेशंट फर्स्ट अँड देन ही विल अनालाइज की या पेशंटवर मला काय ट्रीटमेंट करायची. सो तिथे परत टाइम कन्झ्युम होणार आहे, राईट? सो बिकॉज ऑफ दॅट वॉट विल हॅपन? मे बी देर इज अ स्लाइट रिस्क टू द पेशंट्स लाईफ, राईट? इथे जो काही टाइम सेव्ह होत होता सिटीमध्ये किंवा विथ द हेल्प ऑफ IoT आपला खूप ठिकाणी टाइम सेव्ह होता. फर्स्ट थिंग इज दॅट आपण व्हेकल अरेंज करायची गरज नव्हती, आपल्याला ऑटोमॅटिकली ॲम्ब्युलन्स पेशंटच्या घरी आली. सेकंड थिंग, ॲम्ब्युलन्स पेशंटला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत डॉक्टर इज अवेअर ऑफ द थिंग अँड ही जस्ट प्रिपेअर्ड विथ हिज इक्विपमेंट्स अँड ऑल द मटेरियल विच इज रिक्वायर्ड फॉर द ट्रीटमेंट अँड दॅट इज वाय तिथे आपला एक टाइम सेव्ह झालाय, राईट? सो हे ज्या दोन तीन ठिकाणी टाइम सेव्ह झालाय बिकॉज ऑफ दॅट त्या पेशंटचं लाईफ मे बी सेव्ह होऊ शकतं. इन दॅट केस इन द रुरल एरिया इथे जे काही प्रॉब्लेम्स होते इथे काय झालं, खूप जास्त टाइम कन्झ्युम झालाय पेशंटला घरून हॉस्पिटलपर्यंत नेण्यासाठी. सो मे बी देअर इज अ स्लाईट रिस्क ऑफ पेशंट्स लाईफ. करेक्ट. सो दिस इज वॉट इज द अडवांटेज दॅट वी कॅन सेव्ह ह्युमन्स लाईफ विथ द हेल्प ऑफ IoT.
आता इथे आयओटी ने काय रोल प्ले केला, फर्स्ट थिंग इज दॅट त्या पेशंटच्या हातात जे काय बँड होतं, दॅट बँड इज वॉट इट इज अ मेडिकल इक्विपमेंट, आणि ते मेडिकल इक्विपमेंट काय करणार आहे, इट विल कंटिन्युअसली मॉनिटर द हेल्थ ऑफ दॅट पेशंट, राईट. सेकंड थिंग, त्या बँडमध्ये काय होतं, एक जीपीएस सिस्टम इन्स्टॉल होती. वी हॅव स्टडीड व्हॉट इज जीपीएस आणि मग ते कसं काम करतं वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे. तर जीपीएस सिस्टम इज अगेन अ आयओटी थिंग. थर्ड थिंग इज दॅट द टाइम विच इज सेव्ह इन दिस सिस्टम. कळत आहे का व्हॉट इज आयओटी अँड व्हॉट इज विदाऊट आयओटी? एव्हरीबडी इज गेटिंग काय सांगायचं आहे मला नेमकं? हो. सिमिलरली यू कॅन टेक एनी एक्झाम्पल अँड एनी फील्ड, एनी सेक्टर, अँड इन दॅट सेक्टर, इन दॅट फील्ड यू विल ऑब्झर्व दॅट आयओटी विल प्ले अन इम्पॉर्टंट रोल, अँड विथ द हेल्प ऑफ आयओटी थिंग्स गेट सॉर्टेड, थिंग्स गेट इझी, खूप गोष्टी सोप्या आणि फटाफट होत आहेत, माणसांचे कष्ट वाचतात. सिमिलरली सिक्युरिटी पर्पजचं तुम्हाला मी आणखी एक एक्झाम्पल देईल. सिक्युरिटी पर्पजमध्ये काय होणार आहे की तुमची बिल्डिंग असेल तर बिल्डिंगच्या खाली युजली वॉचमन असतो, ठीक आहे, टू कीप ट्रॅक ऑफ रेकॉर्ड, किंवा मग कोण येत आहे, कोण जात आहे, कोण कुठे काय, सगळं रेकॉर्ड ठेवण्यासाठी वॉचमॅन तिथे आपण अपॉइंट करतो, राईट. सो इन्स्टेड ऑफ दॅट, इफ आय युज्ड अ व्हॉट कॅन से एक सिस्टीम मी इम्प्लिमेंट केली विथ द हेल्प ऑफ आयओटी, दॅट सिस्टीम काय असणार आहे की माझ्या सोसायटीच्या बाहेर एक मोठा गेट आहे आणि त्या गेटच्या बाहेर एक लॉक बसवलेला आहे, ओके. आता सपोज मला सेकंड फ्लोअरवर थर्ड नंबरच्या रूममध्ये एंटर करायचं आहे, सो आय हॅव टू एंटर द नंबर फ्रॉम देअर. त्या ज्या लॉकवर एक कीपॅड वगैरे असेल आणि ते कॅमेरा बसवला, एक स्क्रीन आहे, असं एक मी छानसं मॉड्युल बसवलं आहे, राईट. सो मला जर 203 म्हणजे सेकंड फ्लोअर आणि थर्ड रूममध्ये जर जायचं असेल तर आय विल एंटर दॅट इन्फॉर्मेशन फर्स्ट, ठीक आहे. आता इन्फॉर्मेशन एंटर केल्यानंतर देअर विल बी अ कॉल कनेक्टेड, म्हणजे त्या खालून त्या बॉक्समधून एक कॉल कोणाला जाईल, त्या 203 मधल्या घरात जाईल, 203 मध्ये जाईल, तिथे जे कोणी माणूस घरामध्ये प्रेझेंट असेल, दॅट पर्सन विल बी एबल टू सी मी हू इज स्टँडिंग ओव्हर देअर. तिथे खाली कोण उभं आहे, कोण आपल्या घरी येत आहे, तर त्या माणसाला दिसणार आहे माझा फेस, अँड इफ दॅट पर्सन वॉन्ट्स मी टू कम इन, ही विल ओपन द डोअर ऑर ओपन द गेट फ्रॉम इन साईड. तो घरातूनच त्याचा बाहेरचा गेटचा दरवाजा ओपन करणार आहे, राईट. सो विथ द हेल्प ऑफ दॅट काय झालं की आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे माणूस तिथे एक ह्युमनची गरज कमी पडली, त्या माणसाला आपण जे काही पे करणार आहे ते आपल्या कॉस्टिंग सेव्ह झालं. सेकंड थिंग इज दॅट की अॅक्युरसी वाढली. सपोज आता वॉचमॅन जेवत असेल, वॉचमॅन इकडे तिकडे गेला, 2-3 मिनिटासाठी डायव्हर्ट झाला, त्याला झोप लागली, सो त्या पिरियड ऑफ टाइममध्ये काही होऊ शकतं ऑल ऑफ अ सडन, राईट. सो दॅट कॅन बी सेफ विथ द हेल्प ऑफ आयओटी, राईट. गेटिंग? Yes, ma'am. Okay, now allow me just a second. I'll be back in a minute. So, all of you got the basic idea about IoT? Yes or no? If not, you can just ask me. I want you to clear your concept related to the IoT. You got this? Or you want me to tell another example, one more example? Yes, ma'am. You want me to tell one more example? I have multiple examples ready with me. If you want, I can tell you. Yes, ma'am. We want. Okay. So, maybe आता तुमच्या घरामध्ये रेफ्रिजरेटर किंवा नॉर्मल फ्रीज असणार आहे, ओके. ते त्या फ्रीजला स्मार्ट फ्रीज मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं? सो देर इज अ प्रोसिजर. प्रोसिजर म्हणण्यापेक्षा देर इज अ डिवाइस, लाईक आय विथ द हेल्प ऑफ आयओटी वी कॅन जस्ट डू ऑल दिस थिंग्स. That refrigerator is going to do what? I'll tell you. Suppose milk is the very constant thing which we require in our day-to-day life, right? So everybody needs milk in every day in their life, correct? So the fridge will keep a record in a particular one day how much milk is consumed by the family, right? And if we found that there is at least 1 liter of milk which is required to this family, the fridge, that refrigerator will do what? 1 लिटर दूध तुम्ही रोज तुम्हाला रिक्वायर आहे, तर ते 1 लिटर दूध संपत आलं तर ऑटोमॅटिकली दॅट रेफ्रिजरेटर विल प्लेस अन ऑर्डर टू द ग्रोसरी शॉप अँड दॅट मिल्क विल बी डिलिव्हर्ड टू युअर हाऊस. यू गेटिंग व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल इज द फ्रीजने अनालाइज केलंय, किंवा इफ यू फ्रीजने अनालाइज नाही केलं तरी वी हॅव टू फीड द डेटा. आपण त्याला मेन्शन करून टाकायचं की रोज मला लागणाऱ्या गोष्टी काय काय, फर्स्ट वन इज मिल्क असेल, चिलीज असतील, टोमॅटोज असतील, किंवा बाकीच्या गोष्टी ज्या मला रोजच्या रोज लागतात डेली लाईफमध्ये, रोज मी त्या कन्झ्युम करणार आहे, मला त्या रोज हव्यात, अशा काही गोष्टी असतात. सो वी हॅव टू एंटर दोज थिंग्स. आपण एकदा ते एंटर करून ठेवलं की लाईफ लॉंग तो फ्रीज आपल्याला ते प्रोव्हाइड करणार आहे, ओके. आता जर मी मिल्क हे माझं इसेन्शियल थिंग म्हणून एंटर करून ठेवलं असेल, तर
मिल्कची क्वांटिटी फ्रीज कंटिन्युअसली चेक करत राहणार की किती मिल्क कंझ्युम झालाय. जर थोडं हाफ लिटर ऑफ मिल्क शिल्लक असेल तेव्हाच तो फ्रीज काय करेल, इट विल प्लेस अन ऑर्डर टू द ग्रोसरी शॉप नियरेस्ट. माझ्या घराच्या जवळ जे कोणी ग्रोसरी शॉप असेल त्या ग्रोसरी शॉप मध्ये ते फ्रीज काय करेल, ऑर्डर देईल की 1 लिटर ऑफ मिल्क इज रिक्वायर्ड इन दिस पर्टिक्युलर हाऊस. यू गेटिंग? दिस इज आयओटी अँड ऍक्च्युली इट इज हॅपनिंग इन अ कंट्रीज लाईक USA. आपल्याकडे या सिस्टीम वर्कआउट होणार नाही आय नो, बट का होणार नाही? बिकॉज द लाईफस्टाईल वी आर लिव्हिंग, दॅट इज द रिझन. करेक्ट? इन USA दॅट इज अ व्हेरी कॉमन थिंग. किंवा मग USA म्हणण्यापेक्षा ऑल द डेव्हलप कंट्रीज, ऑल द ऍडव्हान्स कंट्रीज हॅव्हिंग सच काइंड ऑफ रेफ्रिजरेटर्स इन देअर, राईट? सेकंड थिंग इज दॅट तुम्हाला समजलं का हे रेफ्रिजरेटरचं एक्झाम्पल काय, त्याच्यामध्ये कसं IoT वापरलं? द फर्स्ट थिंग इज दॅट इट विल कीप अ रेकॉर्ड, मला काय काय इसेन्शियल गुड्स आहेत त्याचं रेकॉर्ड ठेवणार. सेकंड थिंग इज दॅट GPS वापरणार आहे, माझ्या घराचं नियर बाय कुठलं ग्रोसरी शॉप आहे त्याचं ते ऍड्रेस किंवा मग लोकेशन स्टोअर करून ठेवणार, किंवा घराचा ऍड्रेस त्या ग्रोसरी शॉपला पाठवणार आहे. नेक्स्ट थिंग इज दॅट अजून काय त्याच्यामध्ये होणार आहे रेफ्रिजरेटरमध्ये, इट इज गोइंग टू कीप द रेकॉर्ड, इट इज गोइंग टू ट्रॅक माय रेकॉर्ड ऑफ एंटायर थिंग्स, नंबर ऑफ बॉटल्स, नंबर ऑफ वॉटर बॉटल्स कन्झ्युम इन अ डे, एका दिवसामध्ये किती पाण्याच्या बॉटल्स इथे संपल्यात किंवा किती बॉटल्स परत रिफिल झाला ते. सो हे सगळं रेकॉर्ड तो ठेवणार आहे. व्हॉट इज लाईक याची गरज काय आपल्याला? बिकॉज थिंग्स गेट इझियर. माझ्याकडे माझ्या फ्रीजमध्ये दूध शिल्लक आहे की नाही हे मला कंटिन्युअसली जाऊन चेक करायला नको, किंवा संपल्यावर मला पर्सनली बाहेर जाऊन दूध आणायची गरज नकोय. इट विल ऑटोमॅटिकली सेंड अ परचेस रिक्वेस्ट टू द ग्रोसरी शॉप अँड ऑटोमॅटिकली दॅट ग्रोसरी शॉप विल डिलिव्हर द मिल्क टू युअर हाऊस, राईट? सो थिंग्स गेट इझियर. मला आयओटीचं मोटिव्ह काय, मी तुम्हाला आधी पण सांगितलं, व्हॉट इज अ मोटिव्ह बिहाइंड आयओटी? टू गेट लाईफ इझियर. आपल्याला आपलं लाईफ सोपं कसं करता येईल त्याच्यासाठी आपण आयओटीची डेव्हलपमेंट केली. गेटिंग? यस मॅम. सो दिस इज ऑल अबाउट द बेसिक इंट्रोडक्शन टू द आयओटी. आय होप एव्हरीबडी इज क्लिअर विथ द कन्सेप्ट ऑफ आयओटी. येस येस मॅम. ओके येस मॅम. Now, IoT झालं इथे बघा काय दिले. IoT इज अ नेटवर्क बिटवीन ऑब्जेक्ट अदर दॅन कम्प्युटर मशीन. हियर द ऑब्जेक्ट मीन्स द थिंग्स दॅट वी युझिंग इन आवर डेली लाईफ, दॅट लाईक ट्यूबलाईट, फ्रीज, एअर कंडिशनर, ऑटोमॅटिक कार, मायक्रोवेव्ह ओव्हन, स्मार्ट TV अँड मेनी मोर. आता स्मार्ट TV किंवा ऑटोमॅटिक हे काय म्हणतात त्याला, ऑटोमॅटिक ऑटोमोटिव्ह कार्स असतील, तर टेस्लाचे तुम्ही बऱ्यापैकी सगळे ऐकून असाल की विदाऊट ह्युमन जर एखादी कार ड्राईव्ह करत असेल तर ते काय, ते ऑटोमेशन आहे, बरोबर? आफ्टर दॅट आता सपोज 5 मिनिटांमध्ये माझी गाडी घराजवळ पोहोचणार आहे, आणि घरात मला जर तिथे एंटर करायचं असेल तर गेट सिक्युरिटी असते किंवा मग एक गॅरेज असतं प्रत्येकाच्या घरी गाडी पार्क करण्यासाठी. सो मग ते गॅरेजचं डोअर ओपन करून ठेवायचं. सो माय कार इज नो की हाऊ मच टाइम. कारमध्ये GPS सिस्टीम आहे आपल्याला, आणि विथ द हेल्प ऑफ GPS सिस्टीम it will automatically detect how much time it is going to require to reach the home. Hardly 2 kiwa 3 minute shillak astil mala ghari pochayla, so automatically my car will send a signal to the garage door. Ta garage door la mala signal send jail automatically and the door open hoil, so that jeva mi enter karel teva mala automatically door open zalela astil. Karan nantar problem kay hoto ki apan janar mag apan utrun gate kholnar ani mag te garage door open karnar mag gaadi park karnar. So to remove all these difficulties in the, what you can say, ह्या माणसाच्या लाईफ मधल्या सगळ्या डिफिकल्टीज रिमूव्ह करण्यासाठी आपण IoT घेतलंय. What IoT will do? It will automatically open the door before we are reaching to the house. आपण पोहोचण्याच्या 1 ते 2 मिनिट आधी आपल्या त्या गॅरेजचा डोअर किंवा मग आपल्या घराचा गेट ओपन झालेला असेल, अँड वी कॅन जस्ट इझिली पार्क अ व्हेकल विदाऊट कमिंग लाईक गाडीतून उतरायच्या ऐवजी न उतरताच आपण गाडी पार्क करू शकतो. यू गेटिंग काय सांगायचं आहे मला इथे? की नाही कळलं? एक्झाम्पल समजलं का? ओके. सो द नेक्स्ट थिंग दॅट इज इट डज नॉट हॅव एनी डिपेंडन्सी ऑन इंटरनेट कनेक्टिव्हिटी दॅट वी आर युझिंग फॉर द ब्राउझर. सो द इंटरनेट आपण ब्राउझिंग करण्यासाठी किंवा व्हॉट्सअप मेसेज सेंड करायचा किंवा एखादी फाईल डाउनलोड करायची, फॉर दॅट आपण जे इंटरनेट युज करतो, देर इज नो डिपेंडन्सी ऑफ IoT ऑन इंटरनेट. ओके. आपण जे ब्राउझिंग साठी इंटरनेट वापरतो ना, ते इंटरनेट आपल्याला IoT साठी लागत नाही. ते नसताना सुद्धा वी कॅन जस्ट डू द थिंग्स. यू गेटिंग? इथे बघा, स्मार्ट रेफ्रिजरेटर दिलाय मी तुम्हाला, सांगितलं, एक्सप्लेन केलं की व्हॉट इज स्मार्ट रेफ्रिजरेटर. आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन दिस टू यू. करेक्ट? नेक्स्ट
इज दॅट टेस्ला कारचं एक्झाम्पल पण मी सांगितलंय, गराज डोर ऑटोमॅटिक कसे असतात. त्याच्यानंतर टेम्परेचर, टेम्परेचर म्हणजे काय, आता स्मार्ट होम किंवा मोठे मोठे हाऊसेस किंवा असे विलाज वगैरे असतात, त्या विलामध्ये काय असतं की बाहेरचं टेम्परेचर जर खूप कमी असेल, म्हणजे खूप थंडी वाजते, बाहेर खूप थंड वातावरण आहे, टेम्परेचर एकदम कमी आहे, सो दॅट सेन्सर्स विच आर प्लेस्ड इन साईड द रूम दॅट विल ऑटोमॅटिकली सेन्स द आउटसाईड टेम्परेचर अँड दे विल इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ माय हाऊस. म्हणजे बाहेर जर अगदी मायनस मध्ये टेम्परेचर असेल तर घरात मला वॉर्म वाटलं पाहिजे, गरम वाटलं पाहिजे, सो ऑटोमॅटिकली हीटर विल बी टर्न ऑन. माझ्या रूम मध्ये जो हीटर असेल तो हीटर टर्न ऑन होईल आणि रूम मधलं वातावरण एकदम नॉर्मल होईल. ओके, सो दॅट इज टेम्परेचर सेन्सिंग. लाईट्स, मी तुम्हाला सांगितलं अंधार पडला की ऑटोमॅटिकली लाईट ऑन झाली पाहिजे, सफिशियंट लाईट असेल तर लाईट म्हणजे इलेक्ट्रिसिटी बंद झाली पाहिजे. चार्जिंग ऑफ द कार, आता चार्जिंग ऑफ द कार इज नॉट दॅट मच युज्ड, नाही का, म्हणजे असं युज टू नाही आहे सगळ्यांसाठी, बिकॉज वी डोंट हॅव सच कार स्टील येत. ओके, अजूनपर्यंत आपल्याकडे काही चार्जिंगच्या कार चालल्या नाही, दॅट इज वाय दिस इज नॉट फॅमिलियर एक्झाम्पल, राईट. आणि हे जे काही कार्स वगैरे आपण म्हणतो सगळं ऑटोमेशन असतं, इट रिक्वायर्स ऑर इट कन्सिस्ट ऑफ 18 सेन्सर, 18 प्रकारचे वेगळे वेगळे सेन्सर्स असतात त्याच्यामध्ये, राईट. विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द सेन्सर वी कॅन जस्ट ऑटोमेट द थिंग्स. यू गेटिंग? इथे सगळे एक्झाम्पल्स दिले ते या सगळ्या इंट्रोडक्शन मध्ये. Next thing is that it is a very popular device. The smartphones are the most common examples of IoT. Smartphone aplyala maithe, we can connect our smartphone to any of the device, that is why we can call it as a smartphone, mhanje a device which we can connect with the IoT. We can say smartphone is one of the first few things of the internet of things. Ata tumhala sangitla what is the meaning of this things, internet of humans, don humans la connect karnyasathi apan internet vaparayachu, nantar don goshtinna connect karnyasathi apan internet vaparayachu. To connect two different things we are using internet, and the smartphone is the very first device which we use to connect with each other, right? You got this introduction samajle related to the IoT? Ek with example maja parina khup try kela tumhala concept samjavi. IoT means what? Manchase life easy karnyasathi, to ease of the life achieve karnyasathi we have developed a system, and that is IoT. माणसाची कामं सोपी होणार आहे, कॉस्ट कमी होणार आहे, मेहनत कमी होणार आहे, हार्डवर्क कमी होणार आहे, सगळ्या गोष्टी कमी होणार आहे, सगळं लाईफ इझी होणार आहे, अँड दॅट इज विथ हेल्प ऑफ आयओटी. ओके, इव्होल्युशन ऑफ आयओटी हे फार जनरल आहे. इनिशियली काय होतं की स्टार्टिंग कुठून झाली, त्याचा एंड कुठे झाला, दिस इज इव्होल्युशन. आता केविन ऍस्टॉन नावाचा एक माणूस होता, अँड इन्व्हेंटर अँड कन्झ्युमर सेन्सर एक्सपर्ट, हू कॉइंड द फ्रेज द इंटरनेट ऑफ थिंग्स, म्हणजे त्याने हा शब्द इन्व्हेंट केला इंटरनेट ऑफ थिंग्स, हू, केविन ऍस्टॉन. ओके, सो केविन ऍस्टॉन ऍक्रेडिटेड फॉर युझिंग द टर्म इंटरनेट ऑफ थिंग्स फॉर द फर्स्ट टाइम ड्युरिंग द प्रेझेंटेशन इन 1999 मध्ये एक प्रेझेंटेशन दिलं होतं, आणि अकॉर्डिंग टू दॅट प्रेझेंटेशन ही सेड दॅट फर्स्ट थिंग, द थिंग फॉर द फर्स्ट टाइम इंटरनेट ऑफ थिंग्स. Okay, so year-wise evolution is given. In 1997, the Internet of Things is the 17th in the series of ITU Internet reports originally launched in 1997 under the title Challenges to the Network. Basically, काय झालं की IoT कुठून जन्माला आलं, त्याची कशी सुरुवात झाली आणि ते आज कुठे आहे, हेच फक्त दिलेले, नथिंग इज देअर, अँड दॅट इज नॉट दॅट मच ऑफ इम्पॉर्टंट. वॉट वी नीड टू अंडरस्टँड, त्याची सुरुवात कुठे, हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट ठेवायचं नाही, मी तुम्हाला परत पण सांगते, देर इज नो पॉइंट इन स्टडिंग हिस्ट्री. What will be in the future? त्याचं फ्युचर काय असेल त्याच्यावर जास्त फोकस करायचा, कुठलीही गोष्ट असू दे, मग आपली महाराष्ट्राची हिस्ट्री असू दे, भारताची हिस्ट्री असू दे, त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट येणार पेक्षा वॉट विल बी आर फ्युचर इन नेक्स्ट 10 years किंवा नेक्स्ट 20 years, नेक्स्ट 15 years, नेक्स्ट डेकेड, याच्यावर जास्त फोकस करायचा. एव्हरी टाइम इन लाईफ फोकस ऑन द फ्युचर, नॉट ऑन द पास्ट, राईट. सो हिस्ट्रीमध्ये फार डोकं लावण्याची गरज नाही, त्यांनी दिलंय की 2008 काय झालं, 2013 काय झालं, मग कसं कसं इव्होल्युशन झालं. इफ यू वॉन्ट यू कॅन जस्ट गो थ्रू इट, बट अकॉर्डिंग टू मी इट इज नॉट दॅट मच ऑफ नेसेसरी. ओके, ओके ऑर नॉट, ओके मॅम. सो 3 minutes आर लेफ्ट, हा पॉइंट स्टार्ट करून पण काय होणार नाही. नेक्स्ट लिंक सुरू कर, जेव्हा चालू होईल पुढच्या लिंकला जॉईन करा, देन वी विल स्टार्ट विथ दिस M2M ऑर IoT. ठीक आहे, हो चालते.